साहेब त्याच्याकडे त्याची फाइल आहे माझ्याकडे मी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करतो आपल्याला ती फाइल द्यावी पण साहेब आता प्रश्न कसा आहे मी एक काही व्यथा मांडतो कथा मांडली व्यथा अशी मांडतो साहेब तुमच्यापर्यंत पोहोचायचं कसं हा प्रश्न साहेब प्रत्येक वेळी आम्ही मागतो वेळ द्या साहेब पहिला आमचे मिलिंदजी होते त्यांनी फोन लावले काय म्हणायचं ओके उद्या 12 वाजता फोन लावा आम्ही उद्या 12 वाजता लावायचं परत म्हणायचं परवा दिवशी लावा ते झालं त्याच्यानंतर साहेब मी एकदा आपल्याला म्हणलं होतं साहेब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्की नंबर द्या तुम्ही सांगितलं महात्रेकडे आहे महात्रेकडे साहेब 1 वर्षापासून सर आमचे काही मार्केट कमिटी इथं 2 निवडून आणले आम्ही मार्केट कमिटीचे संचालक आपल्याला भेटण्यासाठी जवळजवळ मागच्या मे मध्ये मार्केट कमिटीची निवडणूक झाली आतापर्यंत त्यांना भेटायची वेळ मिळाली नाही साहेब ते आम्हाला काय म्हणतात आम्ही रोज व्हिडिओ बघतो सगळेजण मातोश्रीवर जातात मग आपल्याला का मिळत नाही मी त्यांना सांगत असतो अरे बाबा सगळ्यांनी एकदा जायचं नाही साहेब देतील वेळ 100% वेळ देतील आपल्याला म्हणून साहेब आमची ही व्यथा आहे म्हणून आमची व्यथा ही आपण दूर करावी सर्वसाधारण कार्यकर्त्याची व्यथा आहे सर आणि म्हणून त्यांना वेळ द्या आपण साहेब तिथं येऊन कुणी काही मागत नाही बघा तुमचा चेहरा पाहिला की लोक खुश होतात इकडे येऊन अभिमानाने सांगतात मी मातोश्रीला गेलतो मातोश्रीच्या मध्ये आले तरी ते खुश होतात तुम्ही नाही भेटले तरी आणि म्हणून त्यांची लगबग असते की आम्ही तिथं गेल्यानंतर साहेब नुसतं दर्शन झालं तरी आम्हाला बस म्हणजे अशी परिस्थिती आहे साहेब म्हणून आमची एक नम्र विनंती आहे की आपण याच्यामध्ये कुठेतरी मार्ग काढावा आणि कार्यकर्त्याला दिलासा द्यावा साहेब सरकारबद्दल मी काही फार सांगत